नमस्कार मंडळी, मी कुणाल सावंत स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करतोय. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलं कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघू गावतले. तर होळीचे तुमका सगळ्यांका खूप खूप शुभेच्छा. आणि आज आमची होळी नेमात पडतील आहे, तर आता आम्ही तिघा जण होळीकच जातो. आणि आजच्या दिवशी काय काय करतात ता सगळं आज आपण बघतलो. तर नक्कीच आजचं व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा. तर ह्या दगडाच्या स्वरूपातील होळीचाच पाषाणा. आणि जेव्हा होळी उभी केली जाते तर होळीच्या मुळात ठेवून या पाषाणाची पण पूजा केली जाते. हात मारून फक्त घेतो.
तर आता ह्या सुतर मामा काढतात छोटस देऊळ सारख्या, तर त्याच्यावरती शास लायतली आहेत सगळी जण आणि ह्यो त्यांचो मान असता. मी असतो माहिती करतो म्हणजे याच्यावरती शास लायत ओके झेंडे शास म्हणजे तसं ते कशा असला होळी दिवशी सुतार समाजाक ती होळी तासूची लागता, तसेच होळीवरती जी शास लावची जागा बनवलेली हा तर त्या बदल्यात त्यांना तळी देऊची लागता. आता गावातील सगळे मानकरी होळीक आपापल्या मानानुसार शास लायतात. आता बघू शकताय होळी भोवताली ऊसाची जी सुकी वाढ असतात तर ती पसर येतात आणि त्यानंतर मग त्याला आग लायतली आणि मग हे सगळेजण तो अंगारू घेतात आणि नंतर आपल्या कपाळात लायतात. आता होळीसमोर बोना म्हणजेच वाडी ठेवलेली आहे आणि आता थोड्याच वेळात घराने घालतले आणि या समोर दिसतात तर त्या देव बाशिंग बांधतात. देवा माझ्या साहेबा सुविता महाराजावर शिवप्रिय बाय माझ्या जेंटू बारावासाचे खांबा चंद्र नारायण केलं बना केलं पूजा केलं ही मान्य करून घे ढोरा वाचा लेकरा बाळा कल्याण कर न्यासात आनंदात आले रे माझे. Thank you.
चौकास घालती तू. तर गेल्या वर्षी जो कोणी हरक्यो मागितलेले असतात, म्हणजेच नवस मागितलेले असतात, तर ते पूर्ण झाल्यानंतर मग सगळेजण आपले ते नवस फेडतात. बहिणीच्या जेवा आपल्या कुटुंबाकडे काहीतरी किल्ले सोडतो तो फुकून टाकून झटडी तर म्हणून तुका बकरो बोललेलो ह्यो बकरो दिल्या ह्यो मान्य करून दे आणि त्याचा कल्याण करी असती. तर मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच. आजचा ब्लॉग आवडला असाल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला पण सबस्क्राईब करू विसरू नका आणि होळीचे प्रत्येक ब्लॉग बघित राहा. आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं रवा. बाय बाय.